जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवरती वसलेला नितांत सुंदर किल्ला म्हणजे किल्ले पारगड। सन 1676 मध्ये पोर्तुगीजांवरील स्वारीनंतर परत येताना शिवरायांनी या डोंगराचे भौगोलिक स्थान व महत्त्व ओळखले आणि पोर्तुगीज आदिलशाह व सावंतवाडीचे खेम सावंत यांच्यावर कायमची जरब बसवण्यासाठी हा किल्ला वसवला। शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत किल्ल्याची वास्तुशांती आणि गड प्रवेश झाला। स्वराज्यातील पार टोकाचा किल्ला म्हणून याचे नाव पारगड ठेवण्यात आले होते। त्यावेळी महाराजांचा या गडावरती निवास होता। किल्लेदार रायबा मालुसरे व त्यांच्या 500 सहकाऱ्यांना राजांनी आज्ञा केली की चंद्र सूर्य असो तो गड जागता ठेवा। राजांच्या या आज्ञेचे पालन या गडावरील मावळ्यांनी व त्यांच्या वंशजांनी अद्यापपर्यंत केलेले आहे। पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे 11वे वंशज, बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोंडाजी शेलार आणि शिवकाळातील तोफखान्याचे प्रमुख विठूजी माळवे यांचे वंशज कान्होबा माळवे इत्यादी वास्तव्यास आहेत। बाळकृष्ण मालुसरे व्यवसायानिमित्त बेळगावला असतात। त्यांच्याकडे तानाजींची तलवार व शिवरायांच्या गळ्यातील सामुद्री कवड्यांची माळ जतन केलेली आहे। अशा फक्त 5 माळा महाराष्ट्रात उपलब्ध असून त्या सातारच्या राजवाड्यात, प्रतापगडावरील भवानीच्या गळ्यात, कोल्हापूर महालक्ष्मीच्या गळ्यात व तुळजापूरच्या भवानीच्या गळ्यात आहेत। मागी महिन्यातील उत्सवात व दसऱ्याच्या उत्सवात गडावरील मावळे आपल्या पूर्वजांची शस्त्रास्त्रे प्रदर्शित करतात। गड्याचा इतिहास पाहता 1689 शहजादा मुजम्मल व अवास खान यांनी गड जिंकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना मराठ्यांकडून हार पत्करावी लागली। त्या लढाईत तोफखान्याचे प्रमुख विठूजी माळवे यांना वीरमरण आले। त्यांची समाधी गडावरती आहे। नंतरच्या काळात पारगड करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात गेला। किल्ल्यावरती सन 2002 विद्यमान गडकऱ्यांनी सरकारी दरबारी केलेल्या अथक प्रयत्नांनी गडावरती जाण्यासाठी थेट डांबरी रस्ता आता तयार करण्यात आला आहे। पुढे आपल्याला शिवकालीन 360 पायऱ्या चढून गेल्यावर सपाटीवर तोफांचे अवशेष दिसतात। दाव्या हातास मारुतीचे मंदिर आहे। मंदिराच्या समोरच घडीव दगडातील समाधी आहे। पुढे पारगडवासियांची वस्ती आहे। थोडे पुढे गेल्यावरती शाळा व गडाची सदर आहे। या सदरेवरच शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे। पुढे गडकऱ्यांनी अत्यंत जिद्दीने जीर्णोद्धार केलेले भवानी मातेचे भव्य मंदिर आहे। या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवकालीन मूळ दगडी मंदिर आहे। या मंदिरातील भवानी मातेची मूर्ती नेपाळच्या गणकी शिळेपासून तयार केलेली असून ती प्रतापगडावरील भवानी मातेची आठवण करून देते। भवानी मंदिरापलीकडे प्राचीन गणेश मंदिर आहे। गडाच्या तटफेरीस सुरुवात केल्यानंतर आपणास गुंजल, महादेव, फाटक व गणेश तलाव दिसतात। गडावर शिवकालीन 17 विहिरी आहेत, पण त्यापैकी 4च विहिरी चांगल्या अवस्थेत आहेत, बाकीच्या बुजलेल्या अवस्थेत आहेत। तटाच्या पश्चिमेत्तर भागात आपल्याला बुरुजही दिसतात। पुढे आपल्याला तुळसाबाई माळवे यांची 1680 समाधीसुद्धा दिसते। या किल्ल्यावर जाण्यासाठी कोल्हापूरहून थेट किंवा बेळगाव मार्गे चंदगड गाठायचे। चंदगडवरून इसापूर अशी एसटी आहे। इसापूरहून थेट पारगडावरती जाता येते। चंदगडवरून पारगड अशी एसटीसुद्धा आहे, ती आपल्याला थेट पारगडाच्या पायथ्याशी आणून सोडते। किंवा मग स्वतःचे वाहन असल्यास बेळगाव, शिन्होळी, पाटणे फाट्यामार्गे मोटनवाडी गाठायची। मोटनवाडीपासून पारगड साधारणतः 1/2 अंतर आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी स्वतःचे वाहन ठेवण्याची देखील सोय आहे। या गडावरती राहण्याची, जेवणाची, पिण्याची, पाण्याची व्यवस्थासुद्धा आहे। हा गड पाहण्यासाठी अंदाजे 2 ते 3 तास आपल्याला लागतात। तर मित्रांनो, या सुंदर गडाला तुम्ही एकदा भेट द्या। गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गड संवर्धनास जास्तीत जास्त मदत करा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।